नमस्कार मंडळी आज आपण आलू मटार पालकची चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत ज्यांना पालक आवडत नाही ते दोन दोनऐवजी चार चपात्या खातील इतकी चमचमीत आणि मस्त ही भाजी तयार होते चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर मी इथे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर यानंतर ह्यामध्ये मी एक बेडगी मिरची घेतलेली आहे तिला आपण कट करून घालूया छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि इथे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत व्यवस्थित तेलामध्ये आपण ह्याला परतवून घेऊया परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये दोन चिमूटभर मी हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया कांदा छान गुलाबी रंगावर तयार झाला की त्यामध्ये आपण एक बटाटा मोठ्या आकाराचा बटाटा मी घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून बारीक करून घेतलेला आहे आणि ह्यामध्येच मी एक वाटी फ्रेश मटर जो सध्या आता बाजारामध्ये मिळतो तो मटार घेतलेला आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊ आणि झाकण लावून आपण ह्याला थोडंसं शिजवून घेऊया तीन ते चार मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया तोपर्यंत कांदा जो आहे तो देखील छान असा परतून गेलेला आहे आणि एक वाफ आपण ह्याला काढून घेतलेली आहे तर आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊ आणि ह्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि बटाटा जो आहे तो आपल्याला आता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर आता बटाटा आपण शिजवून घेऊया ह्याकरता आपण झाकण ठेवू आणि एक वाफ काढून घेऊ एक वाफ काढून झाल्यानंतर आपण ह्याला परतवून घेऊया म्हणजे खाली व्यवस्थित भाजी लागणार नाही म्हणून एक दोन वेळा ह्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत तर इथे मी हा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता टोमॅटो बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर ह्याकरता थोडंसं पाणी आपल्याला इथे घालावं लागणार आहे अगदी दोन ते तीन चमचे पाणी आपण ह्यामध्ये घालूया आणि बटाटा टोमॅटो आपण व्यवस्थित शिजवून घेऊया गे गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला ही भाजी तयार करायची आहे तर आता आपण हे शिजवून घेऊया ह्यावर झाकण ठेवू आणि तीन ते चार मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया आता बघा पाणी ह्यामध्ये आटलेलं आहे आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि टॉमॅटो देखील व्यवस्थित हे नरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण पालक चिरलेला घालणार आहोत तर इथे मी दोन जुडी पालक छोट्या जुड्या होत्या म्हणजे साधारणतः बारीक चिरलेला जो पालक आहे तो दोन कप होईल इतका पालक मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याची पानं फक्त मी घेतलेली आहेत देठं काढून टाकलेली आहेत आणि हा पालक आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं ही भाजी जी आहे ती अगदी अप्रतिम तयार होते अगदी पालक ज्यांना आवडत नाही ते सुद्धा पालक खातील इतकी चविष्ट ही भाजी तयार होते तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पालक जो आहे तो आपण व्यवस्थित शिजवून घेऊया तर पालक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही ही भाजी जी आहे ती आपण सुकीच तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही ही टिफिनला देखील नेऊ शकता आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्यावर आपण झाकण ठेवू आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया दोन ते ती तीन मिनटानंतर पालक पण मस्त शिजून गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही भाजी तयार झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये मीठ घालूया तर मीठ जे आहे ते शेवटलाच घालायचं म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल की आपली भाजी किती आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालता येतं आता ही व्यवस्थित आपण मीठ घालून घेतलेलं आहे ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार कसुरी मेथी तर मी इथे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीने भाजीचा फ्लेवर जो आहे तो छान वाढतो त्यामुळे कसुरी मेथी असेल तर अवश्य घाला आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे एकदा ह्या पद्धतीने भाजी तयार करून पहा दोनऐवजी चार चपात्या नक्की खातील इतकी सुंदर ही भाजी तयार होते चला तर मग आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आता शेवटचा टच आपण देतो आहे तर मी इथे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला ह्यामध्ये वापरू शकता आणि आता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे चपाती भाकरी रोटी फुलका कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि कित ती टेम्पटिंग झालेली आहे भाजी अगदी मस्त आवडलं तर लाईक करायला विसरू नका नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद